आज काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभा पार पडली आहे. त्यात अजित पवारांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केले. मी आणि हर्षवर्धन जर एकत्र येऊ शकतो तर बाकीच्यांचं काय, असं म्हणत अजित पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. आता हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितलं की बाबा चारही लोकसभा मतदारसंघामध्ये काम चाललेलं असताना जिथं काँग्रेसचा उमेदवार तिथं बाकीच्यांचं सहकार्य पाहिजे, तिथं बाकीच्यांना मान सन्मान मिळेल असं पाहिलं पाहिजे. जिथं राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तिथं त्या सगळ्यांनी काँग्रेस आणि बाकीच्या मित्रपक्षांना मान सन्मान कसा मिळेल हे पाहिलं पाहिजे. कुणाचं नाव राहिलं, कुणाचं नाव राहिलं असं होता कामा नये. जर उद्याच्याला रमेश बागवेचे तर तुम्हाला शहरात काही अडचण आली आणि तुमच्या लेवलला नाही सुटली तर तुम्ही मला हर्षवर्धन पाटलांना सांगा, राष्ट्रवादीची अडचण दूर करण्याचं काम मी 100% करीन. मी आज तुम्हाला सगळ्यांना काँग्रेस हाऊसला शब्द देतो की ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या शहरामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठंही कमी पडणार नाही, कुणी रुसणार नाही, फुगणार नाही, काही वेगळ्या पद्धतीची अपेक्षा करते त्या ठिकाणी करणार नाही. आणि तीच गोष्ट संजोग वाघिरे आणि सचिन साठेंनी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये करावी, तीच गोष्ट आमच्या संजय जगताप आणि प्रदीप गारडकरांनी पुणे जिल्ह्यामध्ये करावी. आणि या सगळ्या संदर्भामध्ये जर तुमच्याच्याने रेटलं नाही तर मी आणि हर्षवर्धन पाटील, आता आम्ही दोघे एकत्र आल्यावर मग बाकीच्यांचं काय घेऊन बसणार, काही प्रश्नच राहणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी घ्यायचा, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु काही काळजी करू नका.